भोर आयवन न्यूज मध्ये आपलं स्वागत। आज ओझर येथे गणेश जयंती साजरी होत असून लाखो भाविकांनी आज गणरायाचे दर्शन घेतले। विघ्नहर देवस्थान ट्रस्टच्या अध्यक्ष शाकूजी कवडे व त्यांच्या सहकाऱ्यांनी भाविक भक्तांची उत्तम व्यवस्था केली। याच बातमीचा आढावा घेतला आहे आयवन न्यूजचे संपादक सुरेश वाणीसर यांनी। पाहूयात विस्ताराने। शुभ नयन करुणामय गौरी हर श्री वरद विनायक शुभ नयन करुणामय गौरी हर श्री वरद विनायक ओंकार गणपती साठी जो म्हणजे जो भाविक भक्त असतो त्यांनी अनावी चार द्वार करायचे असतात म्हणजे गणपतीचे चार द्वार असतात पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण। आजचा चौथा द्वार आहे चारही दिवस इतर चपलेच्या अनुवानी फिरताय। हा त्या संदर्भात मी एक माझा देवावरती विश्वास आहे की त्या पद्धतीने मी तुझा माझा जो नवस होतो गणेश उदर हे एक पवित्र देवस्थान आहे ते आमच्या इथं असल्यामुळे आम्ही सगळे बाराहून गेलो त्याच्या प्रार्थना करू आम्ही की हे बळी राजाला सुखी कर आणि आनंद ठेव आणि भरपूर पाऊस पडू दे आणि शेतमालाला बाजार व्यवस्थित लागू दे प्रार्थना करू। तर खूप श्रद्धा आहे त्यांनी सर्वांचं कल्याण करावं म्हणून आम्ही अनवाणी पायांनी चाललेलो आहे। आज आमच्या ओझर गावात गणेशोत्सव आहे आम्ही गणपतीची प्रार्थना करतो की सर्वांना सुखी ठेव आणि ह्या वर्षी तुम्ही जसे लवकर आलात तसे पुढच्या वर्षी पण लवकर या। प्रथम दान उद्या जाते
विघ्न विघ्न दूर करण्यासाठी गणपती नाव घेतला आणि संग सहभाग उभे राहिले आहे गणपप्पा. या ठिकाणी गणेश जन्मोत्सव सोहळा आहे. प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी मोठ्या उत्साहामध्ये आणि नुकताच पाऊस झाल्यामुळे शेतकरी वर्ग देखील अतिशय आनंदामध्ये आहे. आणि तो आनंदामध्ये असताना आजचा जो कार्यक्रम आहे याला 3 लाखाहून अधिक लोक सकाळपासून या ठिकाणी येऊन गेले आहे. आत्ताही लाखो लोक ओझरमध्ये आहेत. रस्त्याच्या आजूबाजूला या ठिकाणी जागा कमी असली तरी गणेश भक्तांचा ओघ मात्र दिवसेंदिवस वाढत आहे. या ठिकाणी आम्ही 25 रुपयामध्ये पोटभर जेवण भाविकांना देत असतो 2 टाईम सकाळच्या 17 मध्ये संध्याकाळच्या 17 मध्ये. आणि त्याचप्रमाणे इथं 4 भक्तभवन इमारती भाविकांसाठी आम्ही उपलब्ध केलेले आहेत. त्याचप्रमाणे या ठिकाणी अनेक गणेश भक्त विघ्नहरने आमच्या अपेक्षा कशी पूर्ण केली त्याचं एक छोटंसं उदाहरण मी देईन. काही एक ग्रुप होता बारामतीचा, त्यांची गेले 15 वर्ष जागा ग्रुपची विकत होते, पण त्यांनी सगळे देवस्थानं देशातली पालटी घातली आणि शेवटी या ठिकाणी आर्यन विघ्नहरला त्यांनी साकडं घातलं आणि त्यांची अतिशय कमी किमतीमध्ये जागा मागत असतानाही त्यांनी ज्यावेळेला विघ्नहरला साकडं घातलं त्यांना त्यांच्या अपेक्षेपेक्षा 3 पट जास्त पैसे मिळाले. आणि त्याच ग्रुपनं इथं ओझरला येऊन 1,51,000 रुपये देणगी देखील दिली. असे भाविकांच्या अखेका आम्ही या ठिकाणी ऐकतोय. एका तरुण नवोदित वधून विनंती केली माझ्या नवऱ्याला नोकरी लागू दे, त्याला देखील गोदरेज सारख्या कंपनीमध्ये अति मोठी पगाराची नोकरी लागली. अशा अनेक भाविकांच्या आखी एक आहे, परंतु वेळ कमी आहे आपल्याकडं. मी सगळं ज्या वेळा आणि भाविकांना आमचं म्हणणंच आहे तुम्ही विघ्नहरला साकडं घाला, तुमच्या 100% इच्छा निश्चितपणे पूर्ण होतील. मी एक एवढं सांगेल का गणरा, आज शेतकऱ्यांवरती जी खऱ्या अर्थानं वेळ आहे त्यांना योग्य पाऊस त्यांचं त्यांच्या मुलांचं बाळांचं कसं सुकर तुला करता येईल. आज ग्रामीण भागातला तू देवता आहे आणि त्या शेतकऱ्यांच्या पाठी तू खंबीरपणे उभी राहा आणि त्यांना अशी दुर्बुद्धी देऊ नको आत्महत्येसारखी करण्याची. एवढंच मी गणरायाला विनंती करीन आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. खरं तर गणेश जयंती उत्सव 2017 मी स्वतः या उत्सवामध्ये सक्रिय असा सहभाग माझा आहे आणि द्वारयात्रेमध्ये मी स्वतः त्या गोष्टीचा आनंद घेतलेला आहे. पहिला जो द्वार होता तो उंबरज या ठिकाणी आम्ही गेलो. खरं तर जाता जाता पूर्ण गावामध्ये ओझरमध्ये महिलांनी रांगोळ्या काढलेल्या होत्या पालखी मार्गावर आणि जवळजवळ उंबरजच्या पर्यंत पालखी मार्गावर सगळ्या रांगोळ्या दुतर्फा, त्याचबरोबर त्या ठिकाणी प्रसादाची व्यवस्था 100-100 फुटावर वेगवेगळ्या पद्धतीनं होते. मग कोण चिक्की ठेवते, कोण उपासाचा चिवडा ठेवते, कोण केळे ठेवते, कोण दूध ठेवते, अशी मोठ्या प्रमाणात भाविकांची वाढलेली गर्दीचा विचार करून उंबरजचा द्वार त्या ठिकाणी आम्ही पूर्ण केला. दुसरा दिवस होता तो धनगरवाडीला आम्ही गेलो. धनगरवाडीची परिस्थिती अशी, डांबरी सडक तापलेली असताना सुद्धा आमचे ग्रामस्थ अनवाणी त्या ठिकाणी सतत प्रवास करीत होते. छोट्या छोट्या रस्त्यामधून इतका प्रतिकूल परिस्थितीमध्ये आम्ही त्या ठिकाणी पोहोचलो आणि त्या ठिकाणी धनगरवाडीला मोठं झांज पथक, लेझे मंडळ, त्याचबरोबर भजन मंडळ, असा 16 अवर्णीय त्या ठिकाणी आपल्याच गावची यात्रा आहे असं समजून ते गावचे लोक उत्साहात सहभागी होते आणि आम्हालाही हेवा वाटावा अशी परिस्थिती आमचं स्वागत त्या ठिकाणी होत होतं. तिसरा दिवस होता शिरोली खुर्दचा. शिरोली खुर्द म्हणजे आपल्याच गावची यात्रा आहे असं समजून नवीन नवीन कपडे, घरापुढे रांगोळी, प्रत्येकजण आपल्या घरापुढे यावा म्हणून पाण्याची व्यवस्था आणि मोठ्या प्रमाणात खिचडी अन्नप्रसाद त्या ठिकाणी ठेवलेला होता. ग्रामस्थ मोठ्या प्रमाणामध्ये त्यात सहभागी होतं. ह्यावर्षी दिवसेंदिवस वाढता प्रतिसाद 4 ते 5 हजार लोकांचा जनसमुदाय, विशेषतः महिला आणि लहान मुलं जास्त मोठ्या प्रमाणात सहभागी होते, 80% महिला. आणि आजचा हा सोन्याचा दिवस आम्ही सकाळपासून या यात्रेचं नियोजन केलेलं आहे आणि अतिशय शांततेत सुंदर याच्यापणे लोक त्या कार्यक्रमात सहभागी होत आहेत. आमच्याकडे दत्तप्रासादिक, रामप्रासादिक, विठ्ठलप्रासादिक ही 3 भजन मंडळं मोठ्या प्रमाणामध्ये आज ती बहुसंख्येनं या आनंदाचा लाभ घेत आहेत.
आमच्याच या कार्यक्रमामध्ये आमदार शरददादा सोनवणे हे शिरोळ खुर्च्याद्वारे यात्रेमध्ये स्वतः सहभागी झालेले होते आणि आपण सर्वजण या आमदाराच्या पुढील कारकिर्दीस शुभेच्छा व्यक्त करूया आणि सगळ्यात वाईट अवस्था द्वारयात्रेमधील रस्त्यांची झालेली आहे. खूप खड्डे आणि प्रचंड म्हणजे वास्तविकपणे संबंधितांनी या गोष्टीचा निश्चित किमान पालखी मार्गाचा विचार करावा आणि पालखी सोहळ्याच्या आधी किमान रस्त्याची डागडुजी व्हावी ही छोटीशी अपेक्षा याच ठिकाणी थांबूया. धन्यवाद. मी सर्वप्रथम तुमच्या सर्व आय न्यूजला गणेशोत्सवाच्या निमित्ताने व आमच्या सर्व ग्रामस्थांच्या वतीनं गणेशोत्सवाला शुभेच्छा देतो. या ठिकाणी तुम्ही आमचा आनंद या ठिकाणी द्विगुणित करण्यात आलात त्याबद्दल पहिले सर्वप्रथम वाणीसाहेब आय न्यूजचे मी पुन्हा सर्वप्रथम आभार मानतो. खरं तर या ठिकाणी आमचा असा आगळा वेगळा उपक्रम खरं तर या ठिकाणी असा मोठ्या उत्साहाने या ठिकाणी साजरा होत आहे. सर्वप्रथम या ठिकाणी द्वारयात्रा जी आमची चालते ती या ठिकाणी प्रथेनुसार किंवा दिवसेंदिवस तिला प्रचंड या ठिकाणी मोठा प्रतिसाद मिळतो. मी या गणेशोत्सवाच्या निमित्ताने माझ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं व अतुल शेठ बेनके आमदार वल्लभ शेठ बेनके यांच्या वतीनं सर्वांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा देतो. या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. नमस्कार मंडळी. आज गणेशोत्सव आज गणेश जन्माच्या निमित्ताने आज ओझर गावात असंख्य प्रचंड जनसमुदायाने भाविक भक्त आलेले आहेत त्या सर्वांचं मनापासून ओझर पुण्यनगरीत सहर्ष स्वागत करतो आणि आपल्याला गणेश जन्माच्या सर्व भाविकांना मनापासून शुभेच्छा देतो आणि येणाऱ्या काळात आप चांगला महाराष्ट्रात पाऊस पडू दे. देशावर सीमेवर लढणाऱ्या सैनिकांना गणराया बळ देऊ आपल्या मायभूमीचे रक्षण करण्यासाठी आणि सगळीकडे सुख समृद्धी नांदो अशी गणेश चरणी प्रार्थना करतो. Thank you.
वर्षानुवर्ष आमचा गणपती गणेश चतुर्थीचा कार्यक्रम वर्षानुवर्ष आमचं ओझरगाव साजरं करत आहे. प्रत्येक वर्षी पूर्वी भरपूर प्रमाणात चतुर्थीच्या दिवशी पाऊस पडायचा. मधल्या काही काळामध्ये त्याच्यात बऱ्याच पावसाने बऱ्याच वेळा हे केलेलं आहे, पण ही पहिली वेळ आहे की गणपती जन्म झाला आणि त्याच वेळेला पावसाची सुरुवात झाली, आणि हे फार शुभ आहे सगळ्या सृष्टीसाठी, सगळ्या लोकांसाठी आणि आमच्या ओझर गावासाठी देखील. आणि त्याप्रमाणे हा आमचा उत्सव अगदी खूप भाविक, हजारो लाखो लोक ह्या ठिकाणी जमा झालेले आहेत आणि हा उत्सव आम्ही साजरा केलेला आहे. पावसाने देखील त्याला, म्हणजे जशी पुष्पमाला टाकतो तसं कारंजे उडवलेली आहेत आमच्या गणपती जन्माच्या वेळी, आणि हे खूप आम्हाला आनंदाची बाब वाटते. हा आणि सर्व गावकऱ्यांना, सर्व लोकांना, सैन्य देशाचं संरक्षण करते. हा सीमेवर अप्रत्यक्षपणे आपल्या विरोधात युद्ध करण्याच्या तयारीमध्ये आहे. तुम्ही आपल्या सैनिकांसाठी गणरायाकडे प्रार्थना काय? हा गणरायाकडं आज सीमेवरचं जर बघितलं तर भरपूर प्रमाणात तणाव आहे. इकडं पाकिस्तानच्या सीमेवर, नंतर चीनच्या सीमेवर भरपूर मोठा तणाव निर्माण झालेला आहे, आणि अशा वेळेसच आमच्या गावामध्ये हा गणपती उत्सव साजरा होतो आहे. त्यानिमित्ताने गणरायाला मी एवढीच विनंती करू शकतो की चीन किंवा पाकिस्तान ह्या लोकांना सुबद्ध देवो, कुठल्याही प्रकारचा अगतिक असा प्रकार त्यांनी करू नये. भारतावर, भारत हा एक सर्व समावेशक असा देश आहे, आणि त्यामुळे ह्या देशामध्ये लोकशाही आहे आणि अनेक प्रांतातले अनेक भाषेचे लोक ह्या ठिकाणी एकत्र राहतात. हां, आणि आपण सैन्यांना आमच्या बळ द्यावं एवढीच गणपती रायाकडं मी आजच्या ह्या शुभ दिनी प्रार्थना करतो. ओझर या ठिकाणी आयोजन चे संपादक सुरेश वाने आलेले, ओझर विघ्नहर देवस्थानतर्फे त्यांचे स्वागत. त्याचबरोबर आज गणेश चतुर्थीनिमित्त आलेल्या सर्व भाविकांचे मनापासून स्वागत. गणेश जन्म हा व्यवस्थित पार पडला, त्यानंतर बळीराजाने शेतकऱ्यांवर कृपादृष्टी दाखवली आणि जोरदार पाऊसही आला. मी विघ्नहरांना प्रार्थना करतो की माझ्या बळीराजाला सुखी देव, त्याचबरोबर माझ्या सैनिकांना बळ दे, सीमेचं संरक्षण झालं तर आपण सगळे सुखी होऊ. पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत. नमस्कार, मी अस्मिता गणेश कवडे, सरपंच ओझर. आज गणेश चतुर्थीच्या निमित्ताने आपल्या ओझरमध्ये विघ्नहराच्या दर्शनासाठी महाराष्ट्रातून तमाम भाविक भक्त जमलेले आहेत. ह्या सर्व भाविक भक्तांना माझ्याकडून, तसेच आमच्या ग्रामपंचायत ओझरकडून, तसेच सदस्य या सर्वांकडून मी लाख लाख शुभेच्छा व्यक्त करते. आणि आमच्या विघ्नहराला एकच प्रार्थना करेल की हे विघ्नहरा, बळीराजाचं कल्याण कर आणि सर्वांना सुखी ठेव. धन्यवाद. या ठिकाणी मी स्वागत करतो आहे. खरं पाहिलं तर आज या ठिकाणी श्रीचा जन्मोत्सव सोहळा या ठिकाणी पार पडत आहे. थोड्याच वेळात पालखीचं आमराई या ठिकाणून आगमन होणार आहे, आणि त्यानंतर साधारणतः 12:30 दरम्यान या ठिकाणी श्री गणेशाचा जन्मोत्सव या ठिकाणी होणार आहे. त्यानिमित्त आज आता एक विठ्ठलबाबा अभप विठ्ठल बाबा मांडे यांचं कीर्तन मंदिरामध्ये चालू आहे. आपण पाहताय या ठिकाणी मंदिरामध्ये प्रचंड अशी गर्दी आहे की सर्व भाविकांना या ठिकाणी जे दर्शन चालू होतं ती रांग थांबवलेली आहे, कारण दर्शन घेण्यासाठी मंदिरामध्ये अजिबात जागा या ठिकाणी उपलब्ध नाही. श्री विघ्नहर गणपती देवस्थान ट्रस्टने आज सर्व भाविकांना आज या ठिकाणी गणेश जन्माच्या निमित्तानं दर्शन व्हावं अशी सुखकारक व्यवस्था केलेली आहे. परंतु यात्रा स्थानिक असल्यामुळे नाही म्हटलं तरी दरवर्षाप्रमाणे याही वर्षी अगदी प्रचंड संख्येने लोक या ठिकाणी द्वारयात्रेत पहिल्या दिवसापासून 22 तारखेपासून साधारणतः या ठिकाणी दररोज मोठ्या संख्येने लोक उपस्थित आहेत. अशी प्रचंड अशी गर्दी लक्षात घेता देवस्थान ट्रस्टने या ठिकाणी साधारणतः ओतूरचा पोलीस स्टेशनचा बंदोबस्त या ठिकाणी आम्हाला उपलब्ध झालेला आहे. आणि जी जन्माच्या गणेश जन्माच्या निमित्तानं जी व्यवस्था या ठिकाणी करणं आवश्यक आहे ती सगळी व्यवस्था देवस्थान ट्रस्ट आणि ग्रामस्थांनी या ठिकाणी केलेली आहे.
साधारणतः 12:30 या ठिकाणी जन्माचा कार्यक्रम होईल आणि तो कार्यक्रम साधारणतः एक अर्धा तास चालतो. त्यानंतर एक साधारणतः सर्वांना मंदिर खऱ्या अर्थाने दर्शनासाठी आपण जे पूर्वी आता लोक बसलेले आहेत मंदिरामध्ये ते बाहेर कसे पडतील त्याची व्यवस्था या ठिकाणी आम्ही केलेली आहे. आणि जन्मोत्सव झाल्याबरोबर साधारणतः परत सर्व लांबून आलेले भाविक आहेत त्यांना दर्शन कसं मिळेल याची व्यवस्था देवस्थान ट्रस्टने केलेली आहे. साधारणतः एक वाजेपर्यंत हा कार्यक्रम चालत असतो. त्यानंतर जी स्थानिक यात्रा साधारणतः एक 4 ते 6 वाजच्या दरम्यान एक शेरण्यांचा कार्यक्रम या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर होत असतो. साधारणतः घरटी 5 ते 10 किलो पेढे या ठिकाणी शेरण्या घेतल्या जातात आणि मिरवणुकीने या ठिकाणी देवस्थानमध्ये येत असतात. आणि असा तो जो कार्यक्रम आहे असा भरगच्चा असा तो कार्यक्रम असतो आणि मोठ्या प्रमाणावर शेरणी रूपाने या ठिकाणी पेढे वाटल्या जातात. आणि जे भाविक आहेत ते अतिशय लांबून आलेले असतात. त्यांचं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दर्शन कसं त्यांचं होईल अशी सुखकारक व्यवस्था देवस्थान ट्रस्टने केलेली आहे. आज बऱ्याच वेळेला उपवासाचा दिवस असतो त्यामुळे खिचडी वाटप चहापाणी शुद्ध पिण्याचं पाणी हे सर्व दर्शन रांगेत उपलब्ध करून देणार आहोत. आणि हा असा जो कार्यक्रम आहे तो अतिशय ज्याला स्मरणात राहील असा हा देवजन्माचा जन्म सोहळा या ठिकाणी आपण पाहत आहात. थोड्याच वेळात तो साधारणतः बरोबर 12:30 या ठिकाणी इतकी प्रचंड गर्दी राहणार आहेत की आम्ही आवाहन करूनही बऱ्याच वेळेला ही गर्दी कंट्रोल करणं आम्हाला शक्य होत नाही. परंतु ओतूरचा पोलीस बंदोबस्त आणि त्यांचं सहकार्य या ठिकाणी आम्हाला लाभत असल्यामुळे जी सुरक्षा व्यवस्था आहे देवस्थानची स्वतःची सुरक्षा व्यवस्था आहे ती या ठिकाणी आम्ही जातीनं या ठिकाणी हजर राहून सर्व विश्वस्त मंडळ ग्रामस्थ मोठ्या संख्येनं या ठिकाणी आम्ही एकमेकाला सहकार्य करत असतो. गणरायाला एवढीच मागणी करेल की मध्ये जो पाऊस लांबला होता तो चालू झालेला आहे आणि बघा आज जन्मोत्सव सोहळा साजरा होत असताना वरुण राजाचं आज सकाळीच आगमन झालं आहे. आणि अशाच पद्धतीनं ज्या ठिकाणी दुष्काळी परिस्थिती आहे त्या ठिकाणी वरुण राजानं हजेरी लावावी आणि सर्व आपल्या देशामध्ये आपल्या महाराष्ट्रात सगळीकडं अगदी भरपूर पाऊस व्हावा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांना कमीत कमी हे वर्ष चांगलं जावं अशी गणरायाच्या चरणी आम्ही या ठिकाणी प्रार्थना करतोय. आणि आम्हाला खात्री आहे की गणरायाच्या चरणी आपण ज्या ज्या वेळेला शरण जाऊ त्या त्या वेळेला आपण मागितलेलं सगळं प्राप्त होतं अशी मूळ या ठिकाणची आख्यायिका आहे. विघ्नहर्ता हा असा आहे की सगळ्यांचं विघ्नहरण करणारा विघ्नहर्ता आहे त्यामुळे निश्चित तो आशावाद या ठिकाणी मला आहे. आपल्या या निमित्तानं ऐवन उत्सव विशेषतः मी या आमच्या श्री विघ्नहर गणपती देवस्थान ट्रस्ट आणि ग्रामस्थांच्या वतीनं या ठिकाणी आपण आलात. हा श्रीचा जन्मोत्सव आपण मोठ्या उत्साहाने सर्व गणेश भक्तांना दाखवणार आहात. पुन्हा एकदा आपलं या सर्वांचं आपल्या वाहिनीचं या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो ऋण व्यक्त करतो आणि याच ठिकाणी थांबतो. जय हिंद जय महाराष्ट्र. आज ओझर येतो गणेश जयंती साजरी होते लाखो भाविक या ठिकाणी आलेले आहेत. विघ्नहर देवस्थानच्या ट्रस्ट मंडळींनी या सगळ्या भाविक भक्तांची या ठिकाणी अतिशय चांगली व्यवस्था केलेली आहे. आज वरुणराजा बरसतोय गणराया पुन्हा आम्ही या निमित्ताने इतकीच प्रार्थना करू की बळीराजाचं कल्याण करू. त्याचबरोबर सीमेवर जे सैन्य आहे या सैन्याला कुछ सुख करता कुछ दुःख करता जी मंडळी दुःखी आहेत त्या मंडळींना आनंद दे सगळ्यांचं कल्याण कर. सुरेश वाणी ऐवन न्यूज ओझर.